प्लॉट निरोगी आणता येईल एवढं आपण त्या पद्धतीनं त्याच्यावर देखरेख केली. याच्यामध्ये हे सगळं करत असताना आपल्याला विक्रमी उत्पादन कसं घेता येईल याच्यावर आपण लक्ष ठेवलं. सुरुवातीला मी 2022-23 साली प्लॉट केला होता आणि तो सगळा मला बेण्याला गेला होता. तो बेण्याला देत असताना मलाही एका क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये मला 22 टन उत्पन्न मिळलं. पण मला याच्याही पुढं जायचं होतं म्हणून मी त्याच्यापेक्षा थोडासा खर्च वाढीव केला आणि मला यंदाही उत्पन्न चांगल्या पद्धतीनं मिळेल याची मी काळजी घेत होतो. दुसरी गोष्ट, मला एक खोडव्याचा अनुभव नव्हता म्हणून मी खोडवा राखण्याचा प्रयत्न केला. आज याच्यामध्ये मला कमीत कमी 1 एकरमध्ये साधारणतः 45 टन आवळी निघण्याची मला खात्री आहे आणि तेवढ्या पद्धतीनं माझं ते काढणीची चालू आहे. या पद्धतीनं इथल्या शेतकऱ्यांना जर या पद्धतीनं जर या क्षेत्रामध्ये या पिकामध्ये जर उतरलं तर चांगली प्रगती होऊ शकते आणि आपला पारंपरिक शेतीला बगल देत जर या पलटण भागामध्ये या पद्धतीनं शेती जर केली तर चांगले उत्पादनही मिळू शकते आणि चांगल्या पद्धतीची प्रगती होऊ शकते. या ठिकाणी पाण्याची कमतरता नाही, जमिनी चांगले आहेत, त्याच्यामुळे जितकं वाढीव उत्पादन घेता येईल एवढं शेतकरी इथले घेऊ शकतात आणि आपली प्रगती करू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.